तोरणागड सर्व मावळे सवंगडी जमून स्वराज्य उभारण्याचा मनसुबा रचला. राज्याला अभेद्य गड पाहिजे त्यासाठी तोरणागड हेरला. तो घेण्यासाठी केलेल्या पराक्रमाचा गाथा सादर करीत आहेत शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. शिवाजी महाराज की जय. तानाजी काय बोलला पाटीच्या समयाला वेडा देऊ आपण गडाला. आणि आमच्या मावळ्यांनी शिवाजी राजांनी काय केलं जरा लक्षपूर्वक ऐका. राजे पुण्याला मुक्कामाला आलेले. पहाटेच राजे उठले, स्नान झालं, पोशाख केला, जगदंबेचं दर्शन घेतलं, मां साहेबांचं दर्शन घेतलं, दादूजीचं दर्शन घेतलं. शिवाजी राजांना दादूजी म्हणत आहेत. राजे नेहमी शिवापूरला जातात, आज तरी लवकर निघाला. काय वेळ दाखलेलाय? आल्यानंतर सांगेन दादूजी. इकडे शिवापुरात काय घडलेलं आहे? मध्यरात्रीलाच आमचे मावळे या गडाच्या पायथ्याला येऊन पोचलेले आहेत. गडाचा दरवाजा सकाळी उघडला जातो, नगारा वाजला गेला आणि गडाचा दरवाजा उघडताच आमच्या मावळ्यांनी काय केलेला आहे? डोक्यावर गवताचा भारा घेतला, डोक्यावर गवताचा भारा घेतला आणि गडावर गवताचा भारा घेऊन चाललो असं दाखवलं. कुणीतरी दरी कपारीत राहणारा मी एक गरीब आहे. गवताचा पिंडा डोईला, गवताचा पिंडा डोईला, एक मावळा आत घुसला पारेकरी काय बोलला. भारा कुठे घेऊन चालला? किल्ल्यामध्ये. पावसाळा येणार, भिंतीला त्याचा त्रास होऊन म्हणून झडपी बांधायची असेल. जाव जाव. दुसरे चार भारे आले. अरे तुम्ही कुठं चाललात? पहिला भारा गेला तिकडं. हा हा म्हणता पाच पन्नास भारे आत घुसले. संशय आला पारे कर्याला. ए हा दुसरा काय म्हणते? अरे जाऊन द्या. पोटा पाण्यासाठी रात्री केव्हा विचारी उठले असते? एवढ्या लवकर गडावर भारी गुण आलेले? नाही, काहीतरी गडबड दिसते. लेका तुझ्या मनामध्ये कधी ना काहीतरी येत. वर गांजा. पण ज्याला संशय आला तो थांबलाच नाही. जाऊन आडवी भारवाल्याला,
अवारे आला आणि काय म्हणत आहे कुठे निघाला सांगितलं ना गडावर निघालो म्हणून दुसरा म्हणतोय जाऊ द्या एवढ्यात पाठीमागून चार तरुण आलेले अंगावर नवी कपडे फेटे बांधलेले कमरेला तलवारी लटकवलेले एकाच्या हातामध्ये भाला आहे राम राम पारेकरी कुठे निघाला लग्नाला कुणाचं लग्न अव किल्ल्याचं लग्न काही विचारण झालं विचारताय काय मुजरा करून पारे कर्याला चौघांनी मार्ग काढिला चौघांनी मार्ग काढिला पाठीमागून जो भारा आला होता तो कुणाचा होता म्हणाल तर भीमा लोहाराचा पारेकरी गडबडीनं उठला आडी बोललो भारवाल्याला भारवाल्याला भीमा लोहाराला हा भारा कुणाच होता तर भीमा लोहाराचा आहे आणि त्याच्या डोक्याला भारा खाली पाडला काय या भाऱ्या सोडून दाखव भीमाच्या लक्षात आलं आता जर हा भारा सुटला याच्यात तलवार आहे म्हणजे सर्वच बिंग उघडवी आता थांबायचं कशाला भीमानी भारतली तलवार उपसात उपसात काय केलं शिट्टी मारले गेली मागच्या पुढच्या सावा झाले हार हार एकच कापा कापी झाली पुढचे भारे मागचे भारे पटापट टाकले गेले तलवारी उपासल्या गेल्या आणि काय झालं करगरा फिरवी पट्ट्याला फिरवी पट्ट्याला जिथं जिथं त्यानं अडवलं जाईल तिथं शत्रूला कपायला सुरुवात झालेली आहे अन हा हा म्हणता अवघ्या दोन तासात गड ताब्यात आला हे कसं घडलं हे केव्हा आले गड कसा ताब्यात घेतला चिकडं बघील तिकडं तर मी बांड बोरो पिळधार निशा प्रत्येकाच्या हातामध्ये रक्तानं न्हालेल्या संसारी भाले तो घाबरलेला पाहून आमचे गडावर गेलेले सैनिक काय म्हणत आहे हार हार शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की आणि मग त्याच्या लक्षात आलं शिवाजी शहाजीचा मुलगा शिवाजी आणि त्याच्या माणसाने हा गड ताब्यात घेतला तो म्हणत आहे मला मारू नका मी शरण आलो मला मारू नका शिवाजी राजा कुठे आहे त्यांच्या समोर मला हजर करा गडावर नगारा वाजला गेला आणि गडावर नगारा वाजताच राजाला इशारा देण्यात आला राजा आले राजे गडावर येतात राजानी काय केलं तानाजी तो भगवा ध्वज इकडा आणि राजानी तो भगवा ध्वज या किल्ल्यावर लावला आणि याच किल्ल्याचं नाव आहे तोरणागड स्वराज्याचं पहिलं तोरण तिथं बांधलं गेलं आणि पुन्हा गर्जना झाली हार हार ही वार्ता कळली पुण्याला ही वार्ता कळली पुण्याला जिजामातेला जिजामातेला राजानी घेतला तोरणा किल्ला जिजाबाई बोलल्या सुनेला सई तयारी करा अग आता शिवाजी राजे येतील त्याला ओवाळा
आज राजानी पराक्रम केला। सई आणि सोयराबाई सासूबाईंच्याकडे आश्चर्याने बघता, काय केलं आपल्या नवऱ्यानं? हे माहित नव्हतं दोघीला। राजानी हा किल्ला घेतला, अरे पत्नीलाही कल्पना दिली नव्हती, ना मातोश्रीलाही कळवलं नव्हतं, ना दादूजीला सांगितलं नव्हतं। मनातलं गुण हे मनातच असलं पाहिजे तर राजकारण यशस्वी होत, आणि जर ते कुठेही बोलत राहिलं आणि त्यातल्या त्यात बाईजवळ बोलायचं नसतं, नाही जो बाईकडे बोलला तो संपला। हे माहित नव्हतं दोघीला, दोघीनं पाहिलं जिजाऊ मा साहेबाला सासूबाईला विचारलं, एवढ्यात मा साहेब काय म्हणत आहे? शिवबान तोरणा जिंकला, तोरण बांधलं तोरण्याला, तोरण बांधलं तोरण्याला, धन्यवाद देती बाळाला। उवाळीती शिवरायाला सईबाईनी शिवाजी राजांच्या कपाळाला कुंकुम तिलक लावला। पराक्रम करून आलेल्या आपल्या यशस्वी पतीचा चेहरा निहाळी सहीनं शिवरायांना ओवाळलं, सोयराबाईंनी ओवाळलं। राजांची प्रसन्न मुद्रा, त्यावेळीची राजांची प्रसन्न मुद्रा ती जाणे सई। दादूजी कोण देवांना कळलं होतं, राजांनी तोरणागड घेतला, दादूजींच्या काळजामध्ये धस्स झालं, दादूजींना आठवायला लागलं शहाजी राजांच्या पराक्रमाची कथा। महाराजांनी असंच एकदा बंड उभारलं होतं, ते यशस्वी झालं नाही, त्यानंतर महाराजांना त्राही त्राही फिरावं लागलं, घरादाराला मुकावं लागलं, संसार धुळीस मिळाला, बायका मुलापासून दूर जावं लागलं। आता कुठं सुरळीत चाललं होत एवढ्यात शिवबानी हे केलं। थोरले राजे साहेबांना कळलं तर मी त्यांना काय उत्तर देणार? दादूजीचे हात पाय लटलटलट कापायला लागले। शिवबानी हे केलं मला विचारलं नाही। एवढ्यात राजे मा साहेबांना मुजरा केला आणि दादोजीकडे गेले, प्रणाम दादोजी। दादूजी नेहमी आशीर्वाद द्यायचे, पण आता काहीच फुटफुटले नाही, फक्त अंग त्यांचं लटलट कापत होत। दादूजींच्या मनात काय हे राजांनी जाणलं होत, पण राजांनी तिकडे लक्ष न देता राजे आपल्या महाली निघून गेले। राजे विचारात बसले होते, गड जिंकला, गड जिंकला, पण आता जिंकलेला गड याचं संरक्षण केलं पाहिजे। आपण एका बलाडे शक्तीशी टक्कर द्यायला निघालो, निस्तीच फौज असून चालत नाही, फौज जगवण्याकरता द्रव्य लागत असत, आणि आपली तरी सुरुवात आहे। आपण आदिलशाहच्या विरुद्ध बंड उभारलेला आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता निघालेलो आहे, स्त्रीची इच्छा काय होते? राजे विचारात आहेत, एवढ्यात मा साहेब आल्या, शिवबा कसल्या विचारात? राजे गड घेतला, पण पुढची तयारी करण्याकरता हे घ्या। काय दिलं? मा साहेबांच्या स्वतंत्र खर्चासाठी जी मा साहेबांना रक्कम दिली जात होती त्या मोहरा किती होत्या म्हणा? 125,000। स्वराज्यासाठी आपल्या मुलाला ताकद निर्माण करणारी ही जगातली पहिली माता आहे, आणि ती जिजाऊ मास आहे। राजांचे डोळे आनंद अश्रूनं पाणावले गेले, घंट दाटला गेला, मास आहे हो शिव, हीच माझी इच्छा होती। तुम्ही माझ्या हृदयात होता ना तेव्हापासून, हिंदवी स्वराज्य कुणीतरी निर्माण करावं, भगवा ध्वज फडफडावा,
या प्रजाजनाचं रक्षण करावं आणि हे काम राजे तुम्ही हाती घेतलेलं आहे, तुम्ही हाती घेतलेलं आहे, हे निभवायचं आहे, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. राजाने मासाहेबांचे घट्ट पाय धरले, सई सईचे डोळे पाणावले होते. दुःखाच्या असून नाही आनंदाच्या, आपल्या सासूबाई काय केलं आपल्या सासूबाईने. राजाने सांगितलं, मासाहेब आम्हाला शिवापूरला गेलो पाहिजे, जखमी लोक आहेत आणि जखमी लोकांची व्यवस्था केली पाहिजे. राजे पुन्हा घोड्यावर स्वार झाले आणि राजे शिवापूरला निघाले. शिवापूरच्या वाड्यात काय घडलेलं आहे? किल्ला ताब्यात घेतलेला होता, किल्ल्यावर आमचे मावळे पारा करत होते. गडकरी शरण आलेला तो खाली शिवापूरच्या वाड्यात आणलेला होता. जखमी जवानांना उपचार करण्याकरता वैद्यराज या शिवापूरच्या वाड्यात होते. भीमालोहर या भीमालोहरानं काय केलं? यांनी तरी फार मोठा पराक्रम केला होता. राजाने भीमाला आपल्या पोटाशी धरला आणि सांगितलं, भीमा फार यशस्वी काम केलं, तू जर शिट्टी वाजवली नसतीस तर आमचा सर्व डाव फसला असता. राजे शिपाई गुणाचा, भगव्या झेंड्याचा, शिपाई गुणाचा राजा शिवाजीचा व तो एवढा अडाणी राहील? वा कडकडून मिट्टी भीमाला. जखमी लोकांच्या जखमेला औषध लावायला सुरुवात झालेली आहे. गडाची पडलेली खिंडार बुजवायचं काम सुरू झालेलं आहे. राजांच्या चक्रासारख्या चालू आहेत. शिवापूर ते पुणे आणि पुणे ते शिवापूर. रात्री विश्रांतीसाठी पुण्याला या, पुन्हा पहाटे शिवापूरला जावं. गडावरली माहिती घ्यावी. हे जर आदिलशहाच्या दरबारात कळलं तर काय होईल? याचा राजाने अंदाज बांधला होता. यावेळेला राजाने मुत्सदीपणा केलेला आहे. एक पत्र आबासाहेबांना लिहिलं म्हणजे शहाजी राजा, आणि एक पत्र आदिलशहाच्या दरबारात पाठवलं. तुमचा किल्लेदार बेसावध आहे, तुमचा राज्यकारभार सुरळीत राहावा म्हणून आमच्या माणसांच्या कर्वी या किल्ल्याची देखभाल आम्ही करत आहे. या मुच्छदी राजाचा मुत्सदीपणा, गडाचं बांधकाम डागडुगी चालू आहे. राजे लाल महाली आपल्या महालात निद्रा घेत आहे. एवढ्यात बाहेरचा दरवाजा ठोठावला गेला. पारेकरांनी दरवाजा उघडला. जिजाबाईंनी सईबाईला पाठवलं, चापळ शिवाला उठव. शिवाजी राजे उठले. हा दरवाजा कुणी ठोठवला होता? कोण आत आलं होतं म्हणा? तर तानाजी मालुसरे. तो काय म्हणत आहे? राजे अचानक गडाचं बांधकाम करत असताना द्रव्यानं भरलेला रांजण सापडलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला नेण्याकरता आलो नाही. जगदंबे जगदंबे हे राज्य वाढावं ही स्त्रीची इच्छा आणि म्हणून लक्ष्मी चालून आली. मासाहेबांच्या रूपाने जगदंबा प्रसन्न झाली. राजे काय म्हणाले? तानाजी जावा परत, जो इतवर सांगायला येतो तो त्यातलं काही चोरत नसतो. आणि हे द्रव्य आमचं नाही, हे स्वराज्याचं आहे, स्वराज्याच्याच कामी लावा.
काय राजांचे विचार आणि त्रेत गडावर मिळालेलं द्रव्य हे राजाने आता दुसरा गड जवळच असणारा याची डागडुगी करून त्याला बांधायचं ठरवलं आणि शेजारचाच गड या गडाला कामाला सुरुवात केली. मुदल टिकडी याचं नाव. तो गड बांधायला लागले आणि तो गड बांधून पूर्ण झाल्यानंतर या गडाचं नाव ठेवलेलं आहे राजगड. याच राजगडावरनं या महाराष्ट्राचा राज्यकारभार चालत असे. इकडे काय घडायला लागलेलं आहे दादोजींनी धरलं अंतरुणाला तोरणा गड घेतल्यापासून मात्र पुण्यातलं वातावरण वेगळंच झालं होतं. दादोजी फार कुणाशी बोलत नव्हते. आपल्या पत्नीशीही बोलत नव्हते. दादोजींना हा प्रश्न होता. राजेसाहेबांनी विचारलं तर आपण काय सांगायचं काय उत्तर द्याचं राजाला. दादूजीनं शिवाजी राजांना बोलून घेतलं आणि काय म्हणाले. राजे राजे भाऊ साहेबांना सांभाळा. केलेला हा कारभार सांभाळा. राजे तुमची दौलत तुम्ही सांभाळा. राजे सांभाळा. दादूजी मासाहेब दादोजी तुम्हाला सोडून गेले. मासाहेब दादोजी तुम्ही आमच्यावर खरंच रागवला का. दादोजी तुम्ही आमच्यावर खरेच रागवला. लाल मालामध्ये दुःखाची वार्ता. दादोजीच्या जडदेहातलं चैतन्य निघून गेलं होतं. दादोजी आजारी नव्हते. दादोजींनी विष खाल्लं होतं. थोरल्या महाराजाला काय काय सांगणार काय सांगणार काय सांगणार. इकडे कळलं मधोजी निंबाळ करायला. शिवाजी आला धरण्याला. आला धरण्याला मधुजीनं काय केलं. शिवाजी आपल्याला पकडून द्यायला आलेला आहे. आपला जावाई घोडा घेतला. घोड्यावर बसले. आपला वाडा सोडला आणि विजापूर जवळ करायचं ठरवलं. राजे फलटणला येऊन पोहोचले होते. राजांना कळलं की आपले सासरे पळून गेलेले आहेत. विजापूरच्या मार्गाने चाललेले आहेत. मधोजी निंबाळकराचा राजांच्या माणसांनी पाठलाग केला. मधोजीचा पाठलाग केला. मधोजीचा पाठलाग केला. गाठलं मधोजीला. गाठलं मधोजीला. गाठलं मधोजीला. गाठलं मधोजीला. निंबाळकराचा शिवाजी महाराजांच्या माणसांनी पाठलाग केला आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांना पकडलं. केला मातेला जिजा मातेला. प्रणाम केला मातेला. राजे चालले जेव्हा फलटणला.
सईबाई घाबरल्या होत्या. आपला सासरा आपल्या विरुद्ध आहे. सासऱ्याचा समाचार घेण्यासाठी राजांनी लाल महाल सोडला. सईबाईच्या तोंडचं पाणी पळालं होत, कारण मधोजी निंबाळकर हे सईबाईचे वडील होते. पण हे शत्रूला सामील झाले आणि म्हणून राजे चिल्ले होते. काय होतंय कोण जाणे. आपल्या वडिलाला ही बुद्धी का सुचली असावी. लाल महालात सही विचारात बसलेले जाताना जिजाऊ मासाहेब शिवबाला म्हणाल्या होत्या, शिवबा कुठलंही काम करत असताना जरा विचारानं करा. इकडे कळलं मधोजी निंबाळकराला, शिवाजी आला धरण्याला, आला धरण्याला. मधुजीनं काय केलं, शिवाजी आपल्याला पकडून द्यायला आलेला आहे, आपला जावाई. घोडा घेतला, घोड्यावर बसले, आपला वाडा सोडला आणि विजापूर जवळ करायचं ठरवलं. राजे फलटणला येऊन पोहोचले होते. राजांना कळलं की आपले सासरे पळून गेलेले आहेत, विजापूरच्या मार्गाने चाललेले आहेत. मधोजी निंबाळकराचा राजांच्या माणसांनी पाठलाग केला. मधोजीचा पाठलाग केला, मधोजीचा पाठलाग केला. गाठलं मधोजीला, गाठलं मधोजीला, गाठलं मधोजीला, गाठलं मधोजीला. निंबाळकराचा शिवाजी महाराजांच्या माणसांनी पाठलाग केला आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांना पकडलं. इकडे पाठीमाग काय घडलेलं आहे. राजे अमराईमध्ये थांबलेले होते. उन्हाळ्याचे दिवस, निंबाळकराची पत्नी आणि वाड्यातल्या काही बाया दाशी वर्ग शिवाजी राजांच्या भेटीसाठी यायला लागलेले आणि ते पायी यायला लागलेले. राजांनी पाहिलं आपल्या सासूबाई आहे, त्यांच्याबरोबर अनेक बाया आहेत. राजे उठून उभे राहिले. सासूबाई जवळ येताच राजांनी नमस्कार केला. आपण इथं काय येणं केलं, तुम्ही तुमच्या सासऱ्याला पकडून नेण्यासाठी आला, दगा तरी करणार नाहीत ना राजे. नाही, भोसल्यांच्या हातूने कधी होणार नाही. तुम्ही आमच्या महासाहेबांसारखे, तुमचं कुंकू पुसायचा काय अधिकार आम्हाला. पण मामासाहेबांना हे शोभलं नाही. मामासाहेबांनी नाही ऐकलं तर त्यांना मात्र शिक्षा करू आम्ही. आपण का आला, आम्ही आलो असत. सासूबाईच्या डोळ्याला पाणी आलं होत. राजांनी मधोजी निंबाळकराची पत्नी म्हणजे राजांच्या सासूबाई त्यांचं सांत्वन केलं. एवढ्यात मधोजीला घेऊन शिवाजी राजाची मंडळी फलटणला परत आलेला आहे. पकडून आणलं मधोजीला, पकडून आणलं मधुजीला. राजे बोलले, याच समयाला काय मामा साहेब, तुम्ही आमच्या विरुद्ध का. सोडा मामाना. राजाने मधुजीला प्रणाम केला, कडकडून मिठी मारली. राजे आम्ही तुमच्यावर रागवलो होतो आणि ते एवढ्यासाठी. तुम्हाला जर हे करायचं होतं तर आम्हाला का विचारलं नाही. मामासाहेब तुम्हालाच काय, पण आम्ही दादूजीलाही विचारलं. ना मासाहेबालाही कल्पना नव्हती, ना तुमच्या मुलीला म्हणजे आमच्या पत्नीलाही कल्पना नव्हती. कुठलंही कार्य करत असताना ते यशस्वी बनवपर्यंत कुणालाही सांगायचं नसतं तर ते कार्य सिद्धीला जात असत. याबद्दलच तुम्ही आमच्यावर रागवलात.
हे खरं किंवा खोटं तुम्हाला आजमावायचं असेल आमच्या बरोबर पुण्याला चला आणि तसं आम्ही वचन दिलंय मासाहेबांना, मामासाहेबाला मी पुण्याला घेऊन येऊ. मी इथं का थांबला, वाड्यात चला ना. शिवाजी राजे, शिवाजी राजांच्या माणसासह मधोजी आपल्या फलटणच्या वाड्यात आलेले. घरातल्या सर्वच लोकांना आनंद झाला, शत्रुत्वाचं नातं संपलं गेलं. रात्र झाली होती, शिवाजी राजांच्या सासूबाई म्हणत आहेत, राजे थांबा, सकाळी गेलं तर चालणार नाही. नाही, मध्यरात्र झाली तरी आम्हाला पुण्याला जावं लागेल, कारण सही वाट बघत असे. मधुजी उठले, गेलंच पाहिजे. मधुजी, राजे आणि राजांचे सोंगडी पुण्याच्या बाजूनं वाटचाल करू लागलेले आहे. घोड्याच्या टापाचे आवाज निघू लागलेले आहे. मध्यरात्र ओलांडून गेली होती, जिजाबाई जाग्याच होत्या. सई सई डोक्याला हात लावून बसले होते. काय घडलंय कोण जाणे, काय घडलंय कोण जाणे. एवढ्यात जिजाबाईंचा आवाज आला, अगं सई कोण आलंय पाहिलंस, कोण आलं होत. मधोजी निंबाळकर, राजे सईचा आनंद गगनात नावेना, सई धावत गेलेले आहे. कडकडून मिट्टी बापाला. मिट्टी बापाला न सई काई बोली पित्याला. आबा असं का वागला तुम्ही, पुरी साठी आणि भूत नाटी यालाच म्हणतात, चुकाही होत असतात. पण राजे अति धूर्त आहे, राजाने शेवटी मला हरवलं. मामासाहेब विचारा, मासाहेबाना विचारा तुमच्या मुलीला. आम्ही तोरणा घेतला तेव्हा कुणालाही याच्यातली कल्पना होती का? मासाहेब मामासाहेब आमच्यावर का रागवले माहित आहे, हे आम्हाला का सांगितलं नाही? मधुजी बसा, राजांनी आम्हालाही कल्पना दिली नव्हती. आणि उड्या मध्यरात्री राजे मधोजी राजांच्या बरोबरची असणारी मंडळी भोजन झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण तयार झालं. आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे एवढ्यात राजांना कळलं, आदिलशहाच्या दरबारातून खान आपल्यावर स्वारी करून येत आहे. सरकार याच समय आला, बाजी पासलकर याच समय आला. काय बोलला शिवाजी राजाला, राजे हे पहिलं युद्ध आणि या युद्धाचा मानकरी मला बनायचा आहे. त्या आज्ञा सेवकाला हर शिवाजी महाराज की. आला आला खान बघा, आला करा तीर आला ठाण मांडून बसलेला. हा खान आला आणि या करा नदीच्या तीराला खानाने आपल्या छावण्या टाकलेले, रयतेला त्रस्त करायला लागलेले. पण आमची मावळी फौज कधी जंगलात बाहेर पडायची, अचानक केव्हा हल्ला चढवायची आणि केव्हा पक्षार व्हायची काहीच कळायचं नाही. हैरान केलं खानाला, हैरान केलं खानाला, केलं खानाला. मराठा कधी आला कधी निघून गेला काहीच कळत नव्हतं. काय करायचं, आमची एक एक तुकडी अशी कामं करत होती पण खानाची फौज अपाट. खान अगदी पुरंदराच्या जवळ येऊन पोहोचला. सासवडच्या परिसरात खानाच्या छावण्या पडल्या.
आणि राजांच्या माणसांनी तीन तुकड्या केल्या. राजे यावेळेला किल्ले पुरंदरावर बसले होते. एक तुकडी निशाणाची, दुसरी तुकडी पायदळ असणारी आणि तिसरी तुकडी होती ती घोडदळ असणारी. अचानक मध्यरात्रीला हल्ला चालला जायचा. घनघोर करुण युद्ध आला. खराची माणसं जागी झाली. एकच कापाकापी सुरू झाली आणि या कापाकापीमध्ये शत्रूचं बळ वाढलेलं पाहून आमची काही माणसं पशार झाली. पण निशाणाची तुकडी ही मात्र शत्रूच्या छावणीमध्ये अडकली गेली. ज्याच्या हाती निशाण होत त्याला भाला लागला, तो जमिनीवर कोसळणार, घोड्यावर जमिनीवर कोसळणार. एवढ्यात मिसरुकनं फुटलेला हा मुलगा पळत गेला. ते निशाण हातात घेतलं. हर हर महादेव घर्षणा केली. शिवाजी महाराज की जय म्हणाला आणि शत्रूला त्यानं हुलकावून दिली. त्वरित वीर दावला, धरलं निशाणाला हुलकवणी शत्रूला. हा कवळा पोऱ्या मिसरू खोटावर नाही, यांनी पळ काढलेला आहे. शत्रूची फौज त्याच्या मागे लागलेली आहे, पण त्याने शेवटी शत्रूच्या फौजेला हुलकावणी दिली. गडावर राजे विचारत होते. दोन तुकड्या आल्या होत्या, पण निशाणाची तुकडी अजून आली नव्हती. एवढ्यात हा मुलगा हजर झाला. महाराजांना मुजरा केला. राजाने विचारलं, तू कसा काय? त्यांनी घडलेली हकीकत सांगताच राजाने त्याला जवळ घेतलं, पाठीवर थाप टाकली आणि त्याला पदवी दिली सर्जा. सर्जा म्हणजे वाघ. सर्जेराव पदवी मिळाली. शिवाजीची माणसं सुसज्ज झालेली आहे. गरजून बाजी बोलला. बाजी पासोलकर काय म्हणत आहे राजे? बाजीच्या बरोबर हा बाजीचा मित्र ज्याचं नाव काळोजी, मुसी खोऱ्यामध्ये या दोघांचाही दरारा होता. बाजी पासलकर आणि हा काळोजी मोंगली फौज पळून जायची नाव ऐकलं की आदिलशाहच्या लोकाला तरी तरी थरास दिला नव्हता. ही वयोवृद्ध दोन माणसं होती, पण शरीर पोलादी होत, लढवई होते, निधड्या छातीचे होते. स्वराज्याला वाहून घेतलं होत, स्वराज्या करता आपलं प्रेम, राजांच्या साठी प्राण. हर हर महादेव. गर गर फिरवी पट्ट्याला. आदिलशाहच्या बागा फौजेला आदिलशाहची फौज बाजीनं पिठाळून लावली. बाजी पासलकर आदिलशाहच्या सैन्यावर तुटून पडला आणि आदिलशाहच्या सैन्यावर तुटून पडताच त्यांनी पाठ फिरवली. पळायला लागलेले बाजी, एसाजी, काळोजी, अनेक मातंबर आपली मंडळी या आदिलशाहच्या सैन्याला पिठाळून लावण्याकरता त्यांच्या पाठीमागे लागलेले आहे. पाठीमागून वार करत आहे, काही पडत आहे, काही शरण येत आहे,
काय हत्यार टाकून पाय धरत आहे पिटाळून लावलं सैन्याला काळूजी बोलला बाजीला दादा मी जरा शिरवळ परिसरात जातो शुभमंगल किल्ल्याकडे नवाबाचा जरा रुबाब थोडा मला कमी करावा लागेल काळोजी बोलला बाजीला बोलला बाजीला जातो शिरवळला समाचार घेण्याला जरा आमच्या मनगडातलं सामर्थ्य धावतो नवाबाला पासल कर काय बोलला तुझा मी बघून घेतो खराच्या मंडळीला कडकडून मिठी बंधूला मिठी बंधूला मिठी बंधूला पासल कराला काळूजी भेटला शिरवळवर चाल करून आलेला आहे आला आला काळूजी आला कळलं खानाला कळलं नवाबाला कळलं नवाबाला नवाब म्हणता या आला अब क्या होगा अब क्या होगा काळूजीनं हल्ला चढविला काळोजीनं हल्ला चढविला धडकी बसली नवाबाला जुलाब न घेता नवाबाची लुंगी घाण झाली गेड पाठीमाय काय घडलेलाय बाजी पासलकर या फौजेला तानीत निघाला होता समोरून खानाची नवीना कुमक आलेली आहे आणि नवीन आलेल्या कुमकीने काय केलेलं आहे रस्त्यात गाठलं बाजीला बाजी पासल कराला रस्त्यात गाठलं बाजीला बाजी पासल कराला गनिमानी हल्ला चढविला गनिमानी हल्ला चढविला चारी बाजूने आदिलशाची फौज मध्ये बाजी आहे बाजी आपल्या भाऊबलाचं सामर्थ्य दाखवायला लागलेलं आहे मराठे प्राणपणाला लावून लढायला लागलेले आणि ही स्वराज्याची पहिली लढाई आहे राजे किल्ले पुरंदरावरून हे चाललेलं रणयुद्ध नजरेला येत आहे राजे विचार करत आहे बाजीचं काय चाललंय अनेकाची मूर्ती पडले जात आहे किती कांच्या तोंड हाताला किती कांच्या तोंड पायाला कैकाच्या उडवला मुंडक्याला काय आमचे मराठे त्याच्यात कमी आलेले आहेत काहींचे हात तुटलेले आहेत काय रक्तानं न्हाणलेले आहेत बाजी सर्वांना धीर देत आहे हा साठी वलंडलेला म्हातारा करकर फिरवी पटक्याला करकर फिरवी पटक्याला चरा चर उडवी मुंडक्याला चरा चर उडवी मुंडक्याला पासल कर बेभान झालेला इंच 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 चकमा अंगाला रक्तान वीर न्हालेला रक्तान वीर न्हालेला हाय हाय घात बघा झाला 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 लढता लढता बाजी पडला धरणीला बाजी पासलकर जमिनीवर कोसळला गेला बाजी पासलकराच्या अंगावर तलवारीचे वार झाले आपला आपला सेनाधीश आपला प्रमुख या पथकाचा प्रमुख पडलेला पाहिला आणि काही मराठे पळायला लागलेले काही मराठे पळायला लागलेले आहेत आदिलशाहच्या फौजेला आनंद झाला की आपण ज्या म्हाताऱ्याने आपल्याला
पुन्हा गेला. काळोजी शिरवाळ वरून परत आला होता, तो पुरंदराकडे जात आहे. एवढ्यात पळून जाणारे मराठे त्याला दिसले आणि त्याने विचारलं, अरे का पळायला लागला? काळोजी घात झाला. बाजी पडले, पासलकर गेले. नाही दादा, ही वार्ता राजांना पुरंदर किल्ल्यावर कळली. राजांचे डोळे पाणावले. पासलकर, खरेच तुम्ही मानखरी झाला, खरे तुम्ही मानकरी झाला. आम्हाला राजानी सेवकाला आज्ञा केली, बाजीच्या देहाला अग्नी द्या आणि तिथंच बाजीची समाधी बांधा. आज्ञा झाली जेव्हा सेवकाला झाली, सेवकाला झाली, सेवकाला झाली, सेवकाला. आज्ञा झाली जेव्हा सेवकाला, आणि ज्या ठिकाणी बाजीचा देह पडला होता तो त्या सासवडच्या विशी जवळ बाजीच्या देहाला अंतिम संस्कार झाले. इथंच बाजीची समाधी बांधली गेली. बाजी पासलकराला इतिहास विसरला असे, पण बाजी पासलकराच्या पराक्रमाचा गाथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केला. तोच इतिहास मी माझ्या कुवतीने जेव्हा अजमावला, जे प्रसंग मी गायले ते बाबासाहेब पुरंदर यांनी लिहिलेल्या काही प्रसंगापैकी. शाहिराचा प्रणाम समाधीला, ही सासवड भूमीच अशी आहे. इथं बाजी पासलकराची समाधी आहे, इथं संत ज्ञानेश्वरांच्या बंधूंची समाधी आहे म्हणजे सोपान काकांची. या पवित्र भूमीमध्ये गेल्यानंतर या दोन्ही समाधीला शाहिरानं प्रणाम केलेला आहे. प्रणाम शाहिराचा समाधीला, प्रणाम सोपान काकाला, बाजी पासलकराला. शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. आज गायलं शिवचरित्राला, बाजी पासलकराच्या पराक्रमाला, युद्धाचा पहिला मानकरी. या वीराचा पोवाड आपल्या समोर गात असताना शाहिराला मान हा पहिला, शाहिराला मान हा पहिला साज चढविला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला, मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला. शाहीर देशमुखात पोहाड्याला गात पोहाड, स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. मा